स्वर्गीय मुंडे साहेब असताना मुंडे साहेब आणि पवार साहेबांच्या लवादामध्ये ठरलेलं आहे, हे ॲग्रीमेंट झालेलं आहे की कारखाने बंद झाल्याच्या नंतर साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी ही कारखानदारांची आहे. जर संचारबंदीच्या आत्ताच्या कालावधीत मी माझा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मदतीला गेलो असेल आणि जर माझ्यावरती गुन्हा दाखल सरकार करत असेल तर असे एक काय हजार जरी गुन्हे दाखल झाले तरी ते मी माझ्या अंगावरती झेलायला तयार आहे. परंतु इस्लामपूरला 25 रुग्ण सापडले त्याच्यानंतरसुद्धा 2 दिवस त्यांचा साखर कारखाना चालू ठेवण्यात आला. सोनहिरा सहकारी साखर कारखाना 9 किलोमीटर अंतरावरती इस्लामपूरपासून, त्यालासुद्धा तोसुद्धा साखर कारखाना चालू आहे. त्याच्यानंतर सांगवी फाट्यावरून जवाहर सेठ का कोणाचा श्रीराम कारखाना आहे फलटणचा, तिथपर्यंत आलेले मजूर पोलिसांकरवी मारहाण करून परत माघारी नेणे, पुणे जिल्ह्यातल्या काही साखर कारखान्यावरती जाळीच्या गाड्या ठेवून पोलिसांच्या सकाळी 6 वाजता 5:30 वाजता आणि 5 वाजता पोलीस उठवायला येतात आणि मजुरांना कामावरती जा म्हणून धमक्या देतात, हे कुठल्या नियमामध्ये बसतं? आणि जे ऊसतोड कामगार 3 जिल्ह्याच्या बॉर्डर पास करून आलेले त्या मागच्या प्रशासनावरती काय कारवाई होणार आहे का? ज्या साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांना वाऱ्यावरती सोडून दिलं त्यांच्यावरती काय सरकार कारवाई करणार आहे? आणि इसेन्शियल कम्युडिटी ॲक्टमध्ये तरतूद असल्याचं कारण दाखवून हे साखर कारखाने चालू ठेवताय. मी सरकारचं अभिनंदन करेल की डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांचा 50 लाख रुपयाचा विमा उतरवला, पोलिसांचा सुद्धा आता उशिरा का होईना विमा उतरवला, तसा ऊसतोड कामगारांचा 50 लाख रुपयाचा विमा जे साखर कारखाने 25 साखर कारखाने आजच्या तारखेला सुद्धा चालू आहेत त्या ऊसतोड कामगारांचा 50 लाख रुपयाचा विमा हा साखर कारखानदारांनी उतरवला आहे का? फक्त जुजबी 50 रुपये भाव वाढवून देतो, तुम्हाला किराण्याची सोय करून देतो, एवढ्या किरकोळ गोष्टीवरती हे सरकार आणि साखर कारखाने आमच्या ऊसतोड कामगारांच्या जीवितशी खेळत आहेत. आणि ऊसतोड कामगारांच्या बरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये ह्या महामारीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला 50 लाख रुपये विमा ऊसतोड कामगारांचा आणि कारखान्याच्या स्लिप बॉयपासून MD पर्यंत सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्याचं बंधन सरकारने घातलं आहे का? आणि या ज्या त्रुटी आहे या त्रुटीवरती बोललं की लगेच चूप बैठो नाही तर कान काटूंगा ही जी भूमिका सरकारने घेतलेली आहे याला विरोध मी 100% करत राहणार आहे. आणि आता आमचे लोक 3-3 हजार, 4-4 हजार लोक एका साखर कारखान्यावरती ठेवत आहेत, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्स राहतं आहे का? त्याच्यामध्ये त्या कामगारांचे अर्ध कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, अर्ध कुटुंब तिकडं आहे. बैलांच्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था साखर कारखाने करतायत का? हे नेमके तिथल्या प्रशासनानं जर बोललं की लगेच गुन्हे दाखल करतात हे योग्य नाही असं माझं मत आहे. आणि सरकारने जर अटक करायची असेल तर मला अटक करावं, मी जामीनसुद्धा या गुन्ह्याचा घेणार नाही.